नमस्कार मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज परत एकदा तुमच्यासाठी खूप पॉवरफुल आणि युजफुल ट्रिक्स अँड टूल्स घेऊन आलेली आहे टाकाऊपासून पासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा थंडीच्या दिवसात असे जे स्वेटर वगैरे असतात तर काय होतं याची वापरायला तर खूप छान वाटतात पण याची घडी कशी करायची आणि ठेवायला भरपूर जागा लागते त्यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे याला आपण अगदी योग्य पद्धतीने आणि खूप कमीत कमी जागेमध्ये याची घडी करून ठेवू शकतो आपल्याला काय करायचं याची पहिला घ्यायची आहे त्यानंतर याचे आस्तीन जे असतात त्या अशा मध्ये फोल्ड करून टाकायचे आहे आणि जी कॅप आहे ना कॅप पण अशी टाकायची गोदर ही अशी घडी करायची आणि त्यानंतर जो हा कॅपचा जो भाग आहे तो काय करायचा आहे आपल्याला या पद्धतीनं असं आतमध्ये टाकून घ्यायचा आहे जेणेकरून अगदी कमीत कमी जागेमध्ये आणि छोटीशी घडी होती याची आणि दिसायलाही खूप छान दिसतं घर सुद्धा अगदी ऑर्गनाईज होतं या पद्धतीनं आपण स्वेटरच्या अनेक अशा छोट्या छोट्या घड्या करून ठेवू शकतो कितीही जास्त स्वेटर असले तर कमीत कमी जागेमध्ये आपण याला असं आपल्याला ठेवता येतं तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशाच छोट्या छोट्या घड्या करून तुमच्या घरचे स्वेटर अगदी ठेवू शकता आणि अगदी व्यवस्थित आपण याला ठेवू शकतो आपण काय करतो बाहेर जाताना कुठली लहान असो पर्स किंवा मोठी असो पर्स त्यामध्ये भरपूर आपलं सामान असतं आणि लॉक लावल्यावर किंवा गाडीची चावी जी असते ती आपण आतमध्ये टाकून देतो पण ऐन वेळेला काय होतं ती या चावी आपल्याला अजिबात सापडत नाही इकडं तुक तिकडं कुठंतरी चालली जाते म्हणून एक आपण आज अशी ट्रिक पाहणार आहोत आपल्याला सेफ्टी पिन खूप अशी उपयोगात येणार आहे आपल्याला काय करायचं आहे हे फक्त सेफ्टी पिनला थोडीशी हे लावून घ्यायची आहे आणि जो मधला कप्पा असतो मधल्या कप्प्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये चेन असतेच त्या चेनला अशी ए सेफ्टी पिन लावून द्यायची आणि चाय बॅगची चेन जर लावली आपण तर आपण कुठंही गेलो कितीही वेळ लागला आणि आपल्या लक्षात जरी नाही राहिलं तरी पण आपण चावी पटकन शोधू शकतो आणि पटकन आपण घेऊ शकतो यामुळं काय होतं चावी कुठे ठेवली काय नाही हे आपल्याला टेन्शन राहत नाही आणि आपलं काम लवकरात लवकर एकदम इझी तरीक्यानं होऊन जातं तर नक्कीच ट्राय करून पहा फक्त आपल्याला एक सेफ्टी पिनचा उपयोग करायचा आहे कुठं चावी हरवणारही नाही कधी कधी आपण सामान काढता काढता चावी कुठंतरी पडून जाते म्हणून असं न करता असे सेफ्टी पिन लावून ठेवा बॅगमध्ये एक सेफ्टी पिन जरी आपण ठेवली आणि याला फक्त अशी चावी अडकवून ठेवली तरी बिलकुल चालून जातं म्हणून नक्कीच सेफ्टी पिनचा यूज करून पहा आपल्या घरात अशा वेगवेगळ्या बांगड्या असतात ज्याचे सेट खराब झाला की आपण काय करतो तो बा, त्या बांगड्या वा आपल्या वाया जातात त्याचा आपल्याला रियूज खूप छान पद्धतीने करायचं आहे ज्या आपल्या जे साडी पिन असतात तर त्या पिन इकडे तिकडे पडलेल्या असतात जर ह्या पिन इकडे तिकडे पडू नये असं जर आपल्याला वाटत असेल आणि आपल्याला वेळेवर मिळाल्या पाहिजे असं जर वाटत असेल तर आपण ह्या सा जे आपली बांगडी असते खराब झालेली तिच्यापासून असं छान ऑर्गनायझर तयार करू शकतो आपलं घरही छान ऑर्गनाइज राहतं आणि आपल्याला वेळे वेळेनुसार वे ह्या पिन सुद्धा आपल्याला पटकन सापडतात घाईच्या वेळेमध्ये आपल्याला पिन सापडत नाही त्यामुळे आपल्याला अगदी वेळ होत असतो तर आपण जर असं तयार करून ठेवलं बांगडीच्या साह्यानं तर अगदी पटकन आपल्याला हॅपी सापडतात आणि खूप आपला वेळही वाचतो या पद्धतीचं जर आपण ऑर्गनायझर बनवलं तर आपण एकदम असं आपल्या पर्समध्ये पण ठेवू शकतो नाहीतर आपल्या मेकअप किटमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो आपण आपल्या रूममध्ये सुद्धा एखाद्या अशी खेळायला लटकवलं अडकून ठेवलं तर अगदी व्यवस्थित आणि पटकन आपल्याला सापडायला खूप छान मदत होते नक्कीच आपले पैसेही खर्च होणार नाहीत टाकाऊपासून पासून टिकाऊ असं ऑर्गनायझर आहे नक्कीच तुम्ही सुद्धा बनवू शकता नक्कीच ट्राय करून पहा वाया गेलेला आणि रिंग खराब झालेल्या चिमट्याचे खूप सारे आपण आता आतापर्यंत उपयोग आपण घरामध्ये पाहिलेले आहेत पण आज आपण आज सुद्धा आपण एक असा वेगळाच उपाय पाहणार आहोत जेणेकरून आपला चिमटा जो आहे तो वाया गेलेला आपण अगदी यूजमध्ये आणणार आहोत त्याचा खूप छान असा रियूज करणार आहोत आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे ए टेप असतो तर टू जो आहे तो आपल्याला इथं असा चिमट्याचा बिलकुल मधोमध लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरचं जे कव्हर असतं हो, ते काढून घ्यायचं आहे आता आपण याचा असा एक छानसा उपयोग पाहणार आहोत आपण जेव्हा केव्हा बाहेरून येतो तेव्हा आपण काय करतो आपल्याजवळ जी की असते ती कुठेही ठेवून देण्यापेक्षा स्विच बोर्डला जर आपण हा असा चिमटा लावून ठेवला तर आपण पटकन बाहेरून आल्याबरोबर याला असे आपण की लटकवून ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला कुठे बाहेर जायचं असलं तर पटकन आपल्याला सापडते आणि आपल्याला लक्षात पण राहते की आपण इथे चावी ठेवलेली होते चिमट्याचा अनेक प्रकारे आपण घरामध्ये यूज केलेला आहे या पद्धतीनं सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण चा ह्या चिमट्याच्या सहाय्यानं चार्जर कसं लटकवायचं हे पाहिलं होतं आज चावी कशी अडकवायची याला हे पाहिलेलं आहे नक्की ट्राय करून पहा ट्रिक आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका जेणेकरून मला माहिती होईल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे आपण जेव्हा केव्हा आपल्या घरामध्ये नवीन सिलेंडर असतो आणतो आणि हे जे आपली क्लिप असते ही काढण्यासाठी खूप अवघड जातं काही काही लोक का तर ओढता ओढता पूर्णपणे हे तोडूनच टाकतात आणि हे तुटलं तर आपल्याला याचा दंडसुद्धा बसतो तर आज आपण ही क्लि क्लिप जी आहे तर कशी काढायची हे आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आपण याला काढू शकतो असं जर ओढलं तर हे तुटून जातं आपल्याकडे चम्मच असतो तर काय करायचं आहे आपल्याला हॅप क्लिपमध्ये चम्मच असा हे करायचं आहे फसवायचं आहे आणि या साईडनं थोडंसं आपल्याला याला प्रेस करायचं आहे जेणेकरून पटकन हे निघून जाईल बिलकुल पटकन निघून जाऊ शकतो आपण या चम्मचच्या ठिकाणी आपण इथं काटेरी चम्मच वापर करू शकतो हा चम्मच नसेल तर तुम्ही काटेरी चम्मच सुद्धा वापरू शकता अगदी पटकन हे निघायला खूप सोपं जातं आणि आपल्याला मेहनत सुद्धा लागत नाही असं जर आपण ओढत राहिलो तर भरपूर आपल्याला मेहनत लागते आणि हे तुटण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून नक्कीच चम्मचचा सिलेंडरवर उपयोग करून पहा आपण सिलेंडरवर वाटीची कमाल पाहत पाहणार आहोत वाटी आणि चम्मच जे असतं ते आपण काय करायचं आपल्या घरामध्ये नवीन सिलेंडर आणलं की खूप मोठा धोका टाळण्यासाठी आपल्याला काय करायचंय चम्मचमध्ये पाणी घेऊन थोडंसं हे सिलेंडर जे असतं यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून जर समजा ह्या पाण्यामध्ये जर गुडबुडे जर तयार झाले तर आपण असं आप समजायचं की हे सिलेंडर काय आहे लीक आहे आणि जर बुडबुडे तयार झाले नाही तर असं समजायचं की सिलेंडर पूर्णपणे पॅक आहे हे ही होती वाटीची सिलेंडरवरती कमाल नक्कीच ट्राय करून पहा हे केल्यामुळं काय होतं आपल्या घरातला खूप मोठा धोका टळतो कधी कधी सिलेंडर जा लीक येतं आणि जास्त जर सिलेंडर लीक झालं तर काय होतं आपल्या घरामध्ये स्पोट होण्याचा खूप मोठा खूप मोठी शक्यता असते म्हणून नक्कीच सिलेंडर नवीन आणल्याबरोबर नक्की ट्राय करून पहा जेणेकरून आपल्याला धोका टाळता येईल आणि सिलेंडर खरंच नवीन आहे का हे सुद्धा पाहता येईल आणि यामध्ये आपण ग्लासचा सुद्धा उपयोग करू शकतो ग्लासनं सुद्धा अगदी छो थोडंसं पाणी यामध्ये टाकू शकतो पण ग्लासनं पाणी टाकायला गेलं तर सांडतं म्हणून आपण वाटी आणि चम्मचचा यामध्ये उपयोग केलेला आहे नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा तुमच्यासुद्धा घरचं सिलेंडर जर असं नवीन आणल्याबरोबर चेक केल्याशिवाय त्याचा यूज करू नका आणि सिलेंडर जर समजा लीक होत असेल कधी कधी त्यामध्ये जे रबर असतं ते सुद्धा कधी कधी खराब असतं आणि त्यामुळे सुद्धा सिलेंडर लीक होत असतं तर आपल्याला काय करायचं हे जे रबर आहे हे चेंज करून मागायचं आहे किंवा आपण दुसरं सुद्धा सिलेंडर चेंज करून मागू शकतो नक्कीच काळजी घ्या आणि आपलं घर सेफ्टी ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच